यांचा रंगभूमीवरचा वावर म्हणजे घरातला वावर असावा असा साधा सरळ सोप्पा आणि स्वाभाविक आहे. हे एक उत्स्फूर्त स्पॉन्टेनियस अभिनेता म्हणून ओळखले जातात. हे म्हणजे शरद पोंक्षे. चला तर मग शरद दादांचं स्वागत करूया दिलके करीफमध्ये. शरद दादा दिलके करीफमध्ये अगदी अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं. थँक्यू. बरं, गप्पांना सुरुवात करायच्या आधी तुमच्यासाठी आपल्या काही मित्रमैत्रिणींनी खूप गिफ्ट पाठवली आहेत, ती मी आधी देते. दादा, रुचा पेंडसे हिचा क्षमा नावाचा ब्रँड आहे आणि त्या ब्रँडचं उठणं आहे. सो हे जे तुम्ही रोज सुद्धा वापरू शकता आणि ही अशी वाटी चमचा वगैरे त्यांनी ऑर्गॅनिक रित्या केलं आणि तुमच्यासाठी तिने एक लेटर सुद्धा लिहिलंय. बापरे, अभिनय क्षेत्रातील कसदार अभिनेता म्हणून तुमची ओळख आहेच, पण मला तुमच्यातला सावरकर प्रेमी आणि अभ्यासू वक्ता जास्त भावतो. तुमचे हे राम नथुराम हे नाटक बघितलं आणि अशा खूप गोष्टी समजल्या की ज्याचा उल्लेख अनेक इतिहासकार करायचा टाळतात. आज आम्ही बनवलेलं उठणं तुम्हाला देताना मनापासून आनंद होत आहे. सावरकरांच्या विचारसागरामध्ये नुकतीच उडी घेतलेली एक छोटी उद्योजिका रुचा पेंडसे. होली लामा जो ब्रँड आहे त्यांचे सुद्धा ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहेत, अतिशय सुंदर आहे. आता तुम्ही वापरून बघा. हे साबण आहेत बरेच आणि हे जे चहा मसाला ड्रॉप्स किंवा लेमन ग्रास ड्रॉप्स वगैरे आहेत हे मी रेग्युलरली युज करते आणि याची आता शूटिंग वरती सगळ्यांना सवय झाली आहे. वा, थँक्यू थँक्यू. दादा, आपली फुलवा खामकर तिने तुमच्यासाठी अशोक खामकर मसाले यांचा गिफ्ट हॅम्पर पाठवलाय. भरपूर मसाले पाठवलेत तिने. थँक्यू सो मच फुलवा. थँक्यू फुलवा, थँक्यू. अशी भेट झाली आपली. आणि प्रदा नावाचा ब्रँड आहे त्यांचा, होम डेकॉरचा ब्रँड आहे. त्यांनी तुमच्यासाठी ही एक डेकोरेटिव्ह बॉटल पाठवली आहे जी मल्टीपर्पज आहे. ती तुम्ही वापरू सुद्धा शकता आणि ती प्लांटर म्हणून सुद्धा वापरू शकता. तुम्ही त्याच्यामध्ये प्लांट्स लावू शकता. ती सुंदर काढलंय. हा एक बुकमार्क आहे. हा सुद्धा हँड पेंटेड आहे आणि ती बॉटल सुद्धा हँड पेंटेड आहे. बुकमार्क तर मला हवा. दादा, ती आपण इथे ठेवूया. हा, मध्ये. बरं, दिलके करीब हा एक अतिशय इनफॉर्मल गप्पांचा कार्यक्रम आहे. अशी मी काही फॉर्मल मुलाखत वगैरे घेणार नाहीये, पण सगळ्यात आधी मला तुम्हाला विचारायचं आहे की ज्या वयात मुलांना आपण पुढे काय करणार आहोत किंवा आपल्या भविष्याचा ते विचार सुद्धा करत नाहीत, त्या वयामध्ये तुम्ही ठरवलं की तुम्हाला अभिनेता व्हायचंय, बरोबर ना? त्याचं कारण काय होतं? तेवढंच येत होतं मला. म्हणजे मी तिसरी चौथीत पहिल्यांदा शाळेतल्या गॅदरिंगच्या नाटकात काम केलं. बर. आणि मग ते दरवर्षी गॅदरिंग, स्पोर्ट्स डे आणि हे सगळे असले की आम्ही हिरो असायचो शाळेमध्ये आणि परीक्षा आल्या की आम्ही बॅक बेंचर्स शेवटच्या. शिक्षणात इंटरेस्टच नव्हता. आणि चौथी पाचवी पासून मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर जायला सुरुवात झाली आणि तिथे फार वेगळे संस्कार व्हायला सुरुवात झाली आणि तिथे मला असंख्य आपल्या इतिहासातली थोर व्यक्तिमत्व भेटली. तिथे खेळांबरोबर दर बुधवार गुरुवारी बौद्धिक नावाचा एक प्रकार असतो. ते कोणीतरी मोठे येतात. म्हणजे मला तुला खोटं वाटेल की मी कुणाकुणाचं बौद्धिक ऐकलंय शाखेवर, तर अटल बिहारी वाजपेयीचं बौद्धिक मी शाखेवर येऊन त्यांनी ती हाफ चड्डी घालून त्यांनी खाकी, अटल बिहारी वाजपेयी, सुधीर फडके, अडवाणी, प्रमोद महाजन अशी मंडळी शाखेवर येऊन बौद्धिक घ्यायची आणि आपला इतिहासातले शूरवीर सगळे जेवढे थोर व्यक्ती होऊन गेल्या त्या सगळ्यांची चरित्र असं सगळं तिथे ती गोडी लागली आणि मग कळायला लागलं की हे जे मला ऐकायला मिळतंय हे कुठेही मला पाठ्यपुस्तकात दिसत नाही. आणि मग हळूहळू त्या शिक्षणातला आणखीन नव्हताच आधी
आणि त्याच्या मग पुढे पुढे नकोच वाटलं ते. म्हणजे असं शिक्षण घेऊन काय उपयोग आहे. किंवा 8वी 9वीत असताना एकुलता एक मुलगा असल्यामुळं आई वडील म्हणाले की शिक बाबा, बरं कुठलं आरक्षण नाही काही नाही, ओपन कॅटेगरीतली आपण मुलं असल्यामुळं बाबा आपल्याला कुठल्या सवलती नाही आहेत सरकारी, त्याच्यामुळे तुला कंपल्सरी शिकायला पाहिजे, ग्रॅज्युएट व्हायला पाहिजे. हे जे टिपिकल सगळ्या घरातनं सांगितलं जातं तेच माझ्याही घरात सांगत होते आणि वाटेल तेवढं शिकवायला तयार होते. आम्ही किती कष्ट करू पण तू शिक. तुम्ही तेव्हाच त्यांना नाही तर उगाच तुम्ही स्वप्न बघू नका, मी काही शिकणार नाही, मला हे असलं शिक्षणात काढीचा इंटरेस्ट नाही. मला ते पुस्तकं घेतली की ते मनच लागत नाही. आई वडिलांना सांगितलं हो. त्यामुळे मी एक सांगतो म्हटलं त्यांना की 10वी होणार म्हणजे 8वी 9वीत शाळा नाही सोडणार, एक मॅट्रिकचा शिक्का बसणार आणि पास होणार चांगल्या मार्का. आणि मी 66% मला 81 साली 10वीला मिळाले. म्हणजे मी अगदीच काय फर्स्ट क्लास आलो होतो तेव्हा. बस तेवढं शिक्षण. आणि त्यानंतर? त्यानंतर मग मला पूर्ण वेळ ऍक्टर व्हायचं होतं, कलाकार व्हायचं होतं. पण तशी परिस्थिती नव्हती 81-82 साली की इतके मार्ग नव्हते. मला टीव्ही नव्हता, मोजकी नाटकं यायची वर्षाला 10 ते 12 नाटकं, 10-12 सिनेमे यायचे. म्हणजे प्रस्थापितांचं इतकं साम्राज्य होतं की नवीन माणसाला इन होणं हे भयंकर अवघड होतं. ते विचित्र वय असतं आणखीन एक 16-17 हे जे वय आहे, धड कुठल्याच भूमिका ना तो सूट होत नाही मुलगा. तुम्ही एक साधारण 30 नंतर ना 30 ते 50 हा जो वयाचा जो वयोगट आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त चांगल्या उत्तम भूमिका वाटायला येतात. त्याच्या आधी ना अवघड होऊन बसतं ते त्या वयात ना, आणि सगळेच जातात. तूही अभिनेत्री आहेस, ती विचित्र वय आहे. ते धड तिच्या आयला त्या तिशीच्या बाईचा रोल मिळत नाही आणि ते शाळेतल्या मुलाचा पण रोल मिळत नाही. असं वर मधलंच ते वय असतं. पण काहीतरी धडपडत राहायचं धडपडत राहायचं. तेव्हा वडील म्हणाले की हे बघ, BST मध्ये एक अप्रेंटिसशिप चा जाहिरात आलेली आहे आणि इथे 3 वर्षाचा अप्रेंटिसशिप जर केलीस तर BST मध्ये नोकरी लागते. म्हणजे तुझं एक साईड इन्कम सोर्स काहीतरी चालू राहील आणि तू पूर्ण वेळ मग तू नाटक तुझं अभिनय हे जोपास. शिकणार नाहीयेस तर पैसे कसे कमवणार? पण आई वडील काहीच म्हणाले नाही तुम्हाला? नाही 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 नाही, मला अजिबातच ओरडले नाही की बाबा हे बघा अर्थ आहे अखंड तांडव घरात झाला असलं खरंच काही झालं नाही. माझ्या आई वडिलांनी मग ठीक आहे तो तुझा जर शिकायचं नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. ह्याला एक कारण असू शकतं की आमच्या पुंगशे घराण्यात फार शिकलेलं कोणी नाहीये, सगळेच कलाकार आहेत. हा, त्यामुळे आमच्या एक घराण्याची पण एक परंपरा असते. हाई चिडाचिडी कधी होते, सगळे आपल्या घरात डॉक्टर इंजिनियर आहेत आणि हे काय दळभद्री लक्षण ही वगैरे असलं तर तसं आमचं झालं नाही. आमच्याकडे दळभद्री लक्षण असं पारंपरिक शिक्षणात कोण पुंशे फार शिकला असं तुला कधी ऐकलेस का तू? तेव्हा नाही, सगळेजण असे कलावंतच लोक सगळे, त्याच्यामुळे तसा काही प्रॉब्लेम आला नाही. आणि मग म्हटलं ठीक आहे. मग मला ते पटलं की आपण स्वतःच्या पायावर उभं राहून आपलं कला जोपासावी, वडिलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही बरोबर नाही. मग मी BST मध्ये तो फॉर्म भरला आणि मी 3 वर्ष अप्रेंटिसशिप जॉईन केली. ती 86 माझी अप्रेंटिसशिप संपली आणि त्याच्यानंतर त्यावेळेला VP सिंग होते आणि त्यांनी कुठला तरी वेगळाच तो कायदा काढला. त्याच्यामध्ये सगळ्या ओपन कॅटेगरीच्या लोकांच्या नोकऱ्याच बंद झाल्या. हा, त्यांनी ते काहीतरी काढलं होतं. आणि मग 1.5-2 वर्ष नोकरीच नाही. म्हणजे BST ची अप्रेंटिसशिप केलीस, आज शेवटचा दिवस अप्रेंटिसचा की उद्या तुला नोकरी लागते असं आहे तिथे. पण ह्या भानगडीमुळं ते सगळंच बोंबललं आणि मध्ये 2 वर्षाचा मोठा गॅप आला 88-89. आता काय करायचं काय करायचं. मग फिरणं चालू होतं त्यावेळेला, तुला आठवते तर जुहू गल्ली नंबर 1 गल्ली नंबर 2 गल्ली नंबर 3 सगळ्या बंगल्यांमध्ये शूटिंग चालायचे. ते त्यावेळेला इथे मड आणि हे काही नव्हतं, फक्त जुहूला चालायची आणि SJ स्टुडिओ ट्रॉम्बे तिथे एका वेळेला मराठीची एका SJ स्टुडिओ SJ पण नंतर आला खूप. SL स्टुडिओ म्हणजे एका वेळेला 4-4-5-5 मराठी 2 सिनेमे चालले, त्या दूरदर्शनच्या मालिका चालू आहे, असं सतत चालायचं. मग तिकडे फिरायचं, सतत चालू ठेवायचं आपलं काम शोधणं आणि नोकरीची वाट बघत होतो. आणि ती 2 वर्षामध्ये गेली. त्याच्यात एक फार मोठा इन्सिडेंट घडला. चंद्रप्रकाश द्विवेदी ज्यांनी चाणक्य सिरियल केली जी खूप गाजली, तर एक पंडित नावाचा एक माझा मित्र होता,
तो मला डॉक्टरांकडे घेऊन गेला, डॉक्टर चंद्रप्रकाश. म्हणाले बहुत अच्छा लड़का है, बहुत अच्छा काम करता है. त्याच्यामुळे माझ्याकडे आता रोल नाही आहे, पण मला असिस्टंट म्हणून तू करशील का काम? तर मी म्हटलं हो आनंद, मला भयंकर आनंद झाला. फिल्म सिटीमध्ये त्यावेळेला आपण मेन गेटमधनं आत गेलो की तिथून ते जवळजवळ हेलिपॅड पर्यंत कंटिन्यू त्यांचे सेट लागले होते. इकडे हे गाव उभं केलंय, तिकडे ते गाव उभं केलंय, चाणक्याचे सेट लागले. सॉलिड प्रचंड गाजलेली ती त्यावेळेची मालिका, फक्त दूरदर्शन होत. म्हटलं हे मला काम करायला भयंकर आवडेल. आणि मी त्यांना हो म्हटलं. मग ते मला म्हणाले की तू ऍक्टर आहेस ना, तू ऍक्टर बनना आहे ना? म्हटलं हा ऍक्च्युअली ऍक्टर बनना आहे, लेकिन अभी आप असिस्टंट बना रहे तो ठीक आहे, मी काम करने के लिए तयार हूँ. मग मला म्हणाले टक्कल करून टाक आणि असिस्टंट म्हणून काम कर. आणि जिथे जिथे मध्ये मध्ये मीच लिहितो सिरियल, मला जिथे जिथे तू सूट वाटशील तिथे छोटे छोटे रोल तुला एक दोन दोन सीनचे मी तुला देत जाईन, ते पटापट करत जा. मध्ये 10-12 एपिसोडची गॅप गेली की परत टक्कल अशासाठी कर की मी हवे ते केस लावेन तुला, हवे तर दाढ मिसळ लावेन. तू सतत रूप बदलत राहील ना, टक्कल गेलं सोपं होतं. म्हटलं चालेल. आणि आनंदाने मी घरी आलो, वडील आणि आई पण आनंदात होते. ते मला कळलं नाही की ते आनंदात का होते, का तेव्हा मोबाईल नव्हते की लगेच सांगायचं फोन करून, असं काहीच नव्हतं. म्हणजे हे का आनंदात आहे, तर ते आनंद अशासाठी होते की तोपर्यंत बीएसटी चं कॉल लेटर आलं होतं. ओ अच्छा, नोकरी लागली. हा की ते झालेलं आहे आणि तुम्हाला आता जॉईन व्हायचंय 2-3 दिवसात. आता माझ्यासमोर यक्ष प्रश्न की चंद्रप्रकाश द्विवेदी का बीएसटी ची नोकरी? मी चंद्रप्रकाश द्विवेदी म्हणजे मोरू देते बीएसटीची नोकरी मला नाही करायची. तेव्हा फक्त वडील भयंकर चिडले, मला म्हणाले हे काही खरं नसतं, ही मालिका उद्या 6 महिन्यात बंद झाली, ही नोकरी गेलेली पुन्हा येणार नाही. बीएसटीची नोकरी एक तर अत्यंत सेफ, मरेपर्यंत तुला कसलाही प्रॉब्लेम नाही. बीएसटी मध्ये उत्तम उत्तम कलाकार आहेत, कलाकारांना पोसणारी कंपनी आहे. हे वडिलांचं वाक्य होतं. म्हणजे कोणकोण कलाकार? सुनील दत्त, जॉनी वॉकर, लेखक नाटककार प्रलय मयेकर, प्रभाकर लक्ष्मण मयेकर, प्रशांत दामले, अरुण नलावडे, हे तेव्हा माझे मला सिनियर आहेत ते बीएसटीचे, ते सगळे होते. त्याच्यानंतर श्रीना पेंडसे, अशी सगळी दिग्गज मंडळी बीएसट कला आणि क्रीडा मंडळ आहे. तिथे खूप मोठं तुम्हाला जवळजवळ 365 मध्ये 150-200 दिवस रजा मिळते, तुला नाटक करता येतं आणि परत पगार चालू राहतो. प्लस अख्ख्या बीएसटीच्या बसमध्ये फ्री तुला फिरायला मिळतं, तर तुला ट्रॅव्हलिंगचा खर्च नाही वेड्या. अशी नोकरी आणि इकडे मूर्ख आहेस का? तेव्हा मात्र ते चिडले. मग मला ऐकावं लागलं ते, आणि खूपच तो टर्निंग पॉइंट ठरला असता. खरं सांगू तुला, जर मी बीएसटीच्या ऐवजी जर डॉक्टरांकडे जाऊन काम केलं असतं तर मी तुला कदाचित मराठीत दिसलो नसतो. मग ते वळण अख्खं हिंदीतच घुसलो असतो. मी हिंदीत काहीतरी खूप काही वेगळं झालं असतं, पण विधिलिखितासमोर आपण नाही काय करू शकत. आणि मी डॉक्टरांना त्या पंडित थ्रू मेसेज पाठवला, माफ कीजिए मुझे, मैंने नोकरी मिली है बीएसटीत नोकरीला. मग तिथून एक परत वेगळं वळण सुरू झालं. मग राज्य नाट्य स्पर्धा, मग प्रलंब बरोबर काम करायची संधी मिळाली. मग पहिलंच नाटक दिग्दर्शक अरुण नलावडे, मग तिथे प्रशांत दामलेची ओळख झाली. मी आणि अविनाश नारकर आम्ही दोघं 89 एकाच दिवशी बीएसटीत नोकरीला लागलो. अगदी म्हणजे दोघांचा जन्मही आमचा 66 झाला. सेम वय, सेम, फक्त तो क्लेरिकलला होता, मी टेक्निकलला होतो. असे दोघं आम्ही एकाच दिवशी नोकरीला लागलो. दोघांनाही मयेकरांनी नाटकात सिलेक्ट केलं आणि एक वेगळा हे झाला. मग तिथे ते नाटक आमचं फायनलला आलं राज्य नाट्य स्पर्धेला, आणि त्यावेळेला रवींद्र नाट्य मंदिरला फायनल व्हायच्या. आणि रवींद्र नाट्य मंदिरला रघुवीर तळाशिलकर म्हणून फार मोठे नेपथ्यकार, ते कला वैभवच्या 50व्या नाट्यकृतीचं नेपथ्य करत होते. आणि ते नाटक लिहिलं होतं गंगाराम गवाणकरांनी, ज्याचे दिग्दर्शक होते लीलाधर कांबळी, माझे पहिले व्यावसायिक दिग्दर्शक, आणि गवाणकर लेखक. आणि मग त्या नाटकामध्ये थ्रू आउट नाटकभर इंद्राची भूमिका होती. फॅन्टसी होती, फार मस्त कॉमेडी नाटक होत. तर त्या इंद्राच्या रोलसाठी जरा छान दिसणारा इंद्र वाटला पाहिजे, त्याच्याबरोबर 2-4 रंभा असतात, आणि थ्रू आउट रोल छान त्याची वाणी शुद्ध असली पाहिजे. तर ते शोधत होते तोंडवळकर. ते कोणीतरी त्यांना सांगितलं की एक बीएसटीत एक कलाकार आहे, तर त्याला बघा तुम्ही. मला फोन आला, मी त्यांना भेटायला गेलो. त्यांनी मला प्रबोधनकार ठाकरे शिवडी, तेव्हा शिवडीला तालमी व्हायच्या सगळ्या, तर तिथे गेलो मी. तिथे रिहर्सल चालू होत्या. लीलाधर कांबळी म्हणाले शरद ना ये बस,
मग त्यांची तालीम थांबवली आणि मला म्हणाले वाच हा इंद्राचा रोल मला वाचून दाखव. वाचल्यावर म्हणाले मला काही प्रॉब्लेम नाही, तोंडोळकरांना त्यांनी सखाराम मात्रे तुला माहित असेल मॅनेज, ते त्यांना सांगितलं की तोंडोळकरांना निरोप दे इंद्र फायनल. आता पहिलं आयुष्यातलं व्यावसायिक नाटक, आता ती नाईट मागायची असते वगैरे काही माहितीच नाही, कसं मागायची काहीच माहिती. तुम्ही विचारलं नाही, मी मला कोणी विचारलंय नाही की बाबा तुझं व्यवहाराचं काय वगैरे. आता कसं आपण नाटक हो म्हटलं की पहिलं आपण तो मॅनेजर आपल्याला बाजूला घेऊन जातो, बरं मॅडम आपलं व्यवहाराचं कसं काय करायचं, तुमच्या काय ऍक्टिव्हिटी आहेत, तसलं तिथे कोण विचारलंच नाही का. मलाही काही कळलं नाही आणि तेवढं माहिती नव्हतं आणि मुळात व्यावसायिक नाटक मिळालं आयुष्यातलं पहिलं, एवढा आनंद आहे मरू ते काहीतरी देतील पैसे. आम्ही काम केलं, शुभारंभाला नाना पाटेकर आला आणि खूप धमाल आहे त्या सगळ्या रिहर्सलच्या प्रोसेस मध्ये. नाईट किती होती पण हा ऐक ना, तो पहिला प्रयोग झाला तोपर्यंत माहित नाही पहिला हो. आणि मग पहिल्या प्रयोगाला त्यांनी पाकिट दिलं आणि मी असं फुंकर मारली असं बघितलं तर दोन नोटा दिसल्या, एक 50 होती, तर मला वाटलं काय दुसरी 50 असेल, माझ्या वेळेला टॉयलेट उपयोगी पडतं असं काही बघायचं असलं की मग पटकन त्याला टॉयलेटला गेलो, खिशात मध्ये पाकिट काढून बघितलं दुसरी 10 होती, मला पहिली नाईट होती 60 होती. अभिनयावर कमवलेले पहिले 60 रुपये, मग 60 पुढच्या नाटकात 75, मग 100, मग 110, मग 125. 14 व्यावसायिक नाटक 89 ते 98 अत्यंत नगण्य भूमिका, कोणी बघणारी नाही तुमच्याकडं, एखादा एंट्री दोन एंट्र्या काहीतरी असं काम करत PST ची नोकरी सांभाळायची, पहाटे 4 उठायचं, 5:20 लोकल भाईंदरला राहायचो मी त्यावेळेला, भाईंदरवरनं 5:20 लोकल 7:15 दादर खोदादा सर्कल, दादरला मोठं वर्कशॉप आहे PST चं आणि तिथे ती पंच सिस्टीम असते, त्यामुळे उशिरा जाऊन लवकरच असं नाही करतायत, ते कार्ड पंचिंग असतं, त्यामुळे बरोबर ते 7:00 ड्युटी, आज जायचं निळे कपडे घालायचे आणि बसच्या खाली उभं राहून प्रॉपर आम्ही डिझेल मेकॅनिकचा जॉब करायचो, म्हणजे इंजिन बस अख्खं काढून नवीन इंजिन लावणे किंवा गिअर बॉक्स बदलायचा, 4 टायर चेंज करायचे, असा जॉब होता माझा आणि असा जॉब 3 चालायचा, 3 परत छान कपडे घालून नट म्हणून बाहेर पडायचे आणि मग परत आपल्या जुहूच्या गल्ल्या जोडे झिजवायला सुरुवात. फार मस्त होत, मजा होती. मग ते 60 मी पहिल्यांदा आईला नेऊन दिले तर ती म्हणाली आधी देवासमोर ठेव. एकदाच तिने मला सांगितलं, त्यानंतर आयुष्यात तिला कधी सांगायची गरज नाही लागली. ती म्हणाली इथे 2 बा आहेत, बा अक्षर, त्या 2 बा पासून स्वतःला लांब ठेव, एक बाई आणि एक दुसरी बाटली, त्याच्यापासून लांब ठेवलंस तर तू कुठेतरी यशस्वी होऊ शकशील. हे पाकिट जे जे मानधन तुला मिळेल ते देवघरात देवासमोर ठेव आणि देवासमोर ठेवून ते घे. म्हणजे तुला दारू प्यावीशी वाटली, कुठेतरी उडवाव्याशी वाटले तर तुझ्या मनात पहिला प्रश्न येईल की हे देवासमोर ठेवलेलं पाकिटातले पैसे आहे त्या, तुझं मन तुला खाईल आणि तू थांबशील. आणि ती अतिशय उत्तम सवय आमच्या मातोश्रींनी मला लावली, त्याचा परिणाम आहे की इतकी वर्ष काम करून मी सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही, दोन्ही बाप असून लांब ठेवलं या क्षेत्रात असून सुद्धा कधीच नाही. एका सर्टन स्टेज नंतर वाचन आणि ह्या गोष्टी इतक्या वाढत गेल्या की आयुष्यातली खरी गंमत कशात आहे, ह्या फक्त भक्केपणात नाही आहे, त्या पलीकडे खूप काहीतरी वेगळं जग आहे आणि जगण्याचे उद्देश फार वेगळे आहेत माणसाचे असं लक्षात यायला लागलं. उत्तम उत्तम भूमिका आल्यामुळं नाटककारांनी आपल्याला बरंच काही शिकवलं, म्हणजे मी नथुराम केलं तर प्रदीप दळवींनी ज्या काही भाषा, प्रदीपची मी 2 नाटकं केली, एक नथुराम आणि रीमाताई बरोबर झाले मोकळे आवाज. रीमाताई 9 गॅप नंतर तिने 9 पूर्णपणे मराठी नाटकाकडे पाठ फिरवली होती, ती पूर्णपणे फक्त हिंदी सिनेमे करत होती, 300 केले तिने 9 ती त्या काळात सलमानची आई म्हणजे, आणि एक आई सिनेमातल्या हिरोची आईचं ग्लॅमराईज करून टाकलं तिने, तिने चित्रच बदललं, ते निरूपा रॉय आणि सगळा प्रकार तो बदलून टाकला रीमाताईने, इतकी ब्युटिफुल आणि अशी चिकणी आई, मॉडर्न आई अशी तिने ती साकार केली आणि रीमाताईचं काय. आणि मग तिच्या बरोबर नाटक केलं मी, ते पण प्रदीप दळवींनी केलं. अप्रतिम भाषा
मराठी भाषेचा एक एक नमुना, कानेटकरांचे बेईमान केलं, अश्रूंची जाली फुले केलं, मग बाळ कोल्हटकरांचं आत्ता सुनील बर्वेबरोबर केलं ते नाटक लहानपण देगा देवा केलं, त्याच्यानंतर वाहतूक दुर्वांची जुडी केलं, एकसो एक लिहिलेली नाटकं मिळत गेली. भाषा सगळ्या नाटककारांनी फार उत्तम विचार दिले मला, मला समृद्ध करत गेले. आणि मग सगळं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार बदलत गेला. आणि सगळ्यात मोठं दैवत आलं माझ्या आयुष्यात ते स्वातंत्र्यवीर सावरकर. मग त्यांचं जे पुस्तक जे हातात पडलं, म्हणजे सावरकर भिनले रक्तात, ते मग सगळं आयुष्यात बदलले. पण त्यांचे विचार, त्यांचं आयुष्य सामान्य माणसापेक्षा अतिशय वेगळं होतं. पण त्यांचंच नव्हे, त्या काळात ते सगळेच बक्षीण करते. पण टिळक असतील, आगरकर असतील, सावरकर असतील, इव्हन गांधी असतील, ही माणसं भन्नाट आयुष्य जगले. काय आयुष्य आहे यार, रोज संघर्ष आहे. संघर्षाविना यांच्या आयुष्यातला एकही क्षण गेलेला नाही. आणि आता आपण साध्या साधं कोविडची संघर्षकला घाबरतो, कारण आम्हाला ही सगळी शिकवली नाही. कॅन्सर मला का फालतू वाटला? मला लास्ट स्टेजचा कॅन्सर, हो 50% जगायचे चान्सेस आहे असं सांगितलेलं होतं. तेव्हा मी सांगितलं, डब्ल्यूसीसीजी मराठीत तुम्ही विचार पण करू नका, तो माझ्या मनालाही शिवत नाही. मला भरपूर उत्तम उत्तम भूमिका करायच्या आहेत, मला भरपूर नाटकं, सिनेमे, भरपूर भूमिका करायच्या आहेत, भरपूर अजून महाराष्ट्राच्या अशी काही गावं आहेत जिथे मी सावरकर पोहोचवले नाही आहेत, तिथे जाऊन मला सावरकरांची व्याख्यानं द्यायची आहेत. तेव्हा मरणार नाही, तुम्ही काय करायचं तेवढं सांगा. ही ताकद, हा संघर्ष सातत्याने वाचल्यामुळे झाला. एक लढायची वृत्ती असते ना, तुला लढायला शिकवलंस तू मुलांना, लढायला आपल्याला तरच ती लढायला शिकणार. उगा शिवाजीचा छत्रपती शिवाजी महाराज होत नाही ना, त्याचं कॉन्ट्रीब्युशन ती जिजाबाईचं केवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे जे फारस पुढे येत नाही. मला तुम्हाला विचारायचं होतं, सावरकरच कसे आले तुमच्या आयुष्यात? सावरकर मी टिळक वाचले, नथुरामच्या वेळेला मी पहिले सगळे गांधीजी वाचून काढले, कारण त्यांच्या त्यांना गोळी मारणाऱ्या माणसाचं काम मला करायचंय. तेव्हा मला उत्तर द्यायचे नंतर, तर मला गांधीवाद समजलाच पाहिजे. मी आगरकर वाचले, मी केशव बळीराम, डॉक्टर केशव हेडगेवार वाचले, मी सगळे लोक वाचत होतो. हे सगळे वाचत असताना मला सावरकर हे बाकी सगळे लीडर्स हे मला तात्कालीन वाटले, तेवढ्या तेवढ्या काळापुरते वाटले. सावरकर वाचल्यावर मला कळलं, नाही हा माणूस 50 वर्ष पुढचा विचार करतो. म्हणजे 1910 ला हा माणूस 1970 विचार करतो. 1970 साली 1960 साली भारत कसा असावा ह्याचा विचार हा 23 वर्षाचा मुलगा 1906 लाच करतोय. बरं, हा विज्ञान निष्ठ आहे, हा अपडेट होणार आहे. बघ, ग्रंथ अपडेट होत नाही, म्हणजे वेद पुराण, कुराण, बायबल सावरकर म्हणतात, हे धर्मग्रंथ आहेत. हे वाईट चांगले हा प्रश्न नाही आहे, हे अपडेट नाही हो. आता मी छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचं दैवत आहे. मग आता शिवाजी महाराज सावरकर किती क्लॅरिटी आहे बघा विचारामध्ये. सावरकर म्हणतात शिवाजी महाराजांचा मी भक्त आहे, तर शिवाजी महाराज 16व्या शतकामध्ये 17व्या शतकामध्ये घोड्यावरनं जात होते, हत्तीवरनं जात होते, लढाई तलवारीशिवाय त्यांच्याकडे दुसरं फार तर तोफांच्या गोळ्या आणि लढाई, तलवार, दानपट्टा एवढी शस्त्र होती. मग आता 2021 साली माझ्याकडे AK-47 आली, तर त्याही वेळेला मी शिवाजींचा भक्त आहे म्हणून मी तलवारीने लढेन का? नाही. मग अपडेट काय होतंय? सायन्स, मोबाईल अपडेट होतो. पहिल्यांदा आपल्याकडे नेट नव्हतं मोबाईलमध्ये, नुसतं फोन यायचा जायचा. मोबाईलच्याही आधी काय होता? साधा टेलिफोन, त्यासुद्धा ते ड्र असं व्हायचं, मग नंतर ते टुक 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 आलं, त्याच्यात अपडेशन आलं. सायन्स हे कायम अपडेट होत असतं. म्हणून तुमचा धर्म हा हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शीख ईसाई नसला पाहिजे, तुमचा धर्म सायन्स विज्ञान हा धर्म असला पाहिजे. इतका जबरदस्त विचार या माणसाने मांडला. आणि म्हटलं चायला हे कधी शिळ होणार नाहीये. सावरकर कधी जुने होत नाही, सावरकर कधी शिळे होत नाही, हे कायम अपडेट. म्हणजे आता 2021 नाही, तू 3021 मुलाला सावरकर शिकवायला गेलीस तर त्याला त्याचे वाटतात ते. पण कदाचित टिळक तुला जुने वाटू शकतील. हा त्या काळात ते बरोबर होत, हा त्या काळात आगरकरांचं ते बरोबर होत, त्या काळात असं होतं. सावरकरांचं तू असं नाही म्हणून, त्या काळात नाही, आत्ता येईल.
गाय माता असेल तर ती बैलाची आहे, माणसाची नाही. अरे काय हे तुझ्या मुलाला पटेल नक्की, मधल्या पिढ्यांना नाही पटणार. हो काय काय काही बोलतात यार, पण आता आपल्या पोरांना हे 100% पटणार. हो बरोबर बोलले ते, अपडेट हे बोललेत कधी 1903 पटते कोणाला 2021 मधल्या 8वी 9वी 10वीतल्या मुलांना ज्यांच्या हातात आता मोबाईल आहे. ते आता इथून अमेरिकेतलं माणसाचं काय ते अपडेट बघतात. मायकल जॅक्सनचं सगळी हिस्ट्री त्यांना गुगलवर कळते. हे अपडेशन आहे, हे फक्त सायन्स होत. सायन्स पलीकडे अपडेट काही होत नाही, पुढे कधी जात नाही, बदल होत नाही. आणि बदलाप्रमाणे माणसाने सदैव असलं पाहिजे. म्हणून मला सावरकर भावले आणि मग मला लक्षात आलं हे पोचवलं पाहिजे. मग मी मेकअप रूम मध्ये बसायचो, इतक्या इतकं काम केलं एवढी वर्ष, 82 मालिका केल्यात ग मी. हो 28,000 एपिसोड झाले, इतकं काम केलं असेल तू इमॅजिन कर. म्हणजे मेकअप रूम मध्ये बसायचो, जसं मी काही काही मला एक सवय अशी वाचलं की कोणाला तरी समोर असेल, तू बसलीस सुलेखा काय करतेस, मी आता एक छान वाचून दाखवू तुला असं व्हायचं. ते समोरचे कंटाळायचे परत आणि आले काय बकवास काहीतरी वाचून, पण मला त्याचं शेअर करायला आवडतं. तर ते शेअर करायला तर मग थोड्या आणि ते काहीतरी कारण काढून ते पळून जायचे. लक्षात आलं यार यांना कोणालाच काही माहिती नाही रे. जर माझ्या सुशिक्षित सहकलाकारांनाही जर याच्याबद्दल फारशी माहिती नाही तर समाजातल्या अतिशय तळागाळाला काय माहिती असणार. मग मी जर लोकप्रिय कलाकार आहे, मी जर एखाद्या समारंभात गेलो तर मला बघायला 1000 माणसं येत असतील, तर त्याचा उपयोग नाचगाणी करण्यापेक्षा सावरकर पोहोचवले पाहिजे. ह्या विचारातून 15 वर्षापूर्वी काहीतरी 2002-03 असेल पहिलं व्याख्यान दिलं मी कल्याणी. मी तो शिवसेनेच्या एका शाखाप्रमुखाशी बोललो होतो चांगले ओळखीचे. म्हणजे असं मला वाटतंय की त्या सावरकरांवर भाषण करावं, तू अरेंज करशील काय. तुम्हाला तर लगेच 28 मी सावरकर जयंती आहे, मी तुझं पहिलं भाषण करतो. आणि त्यांनी सावरकरांचं भाषण पहिलं ठेवलं कल्याणमध्ये आणि मी 1.5 तास पहिल्याच भाषणात 1.5 तास बोललो. आणि पहिल्यापासून ठरवलं होतं लिहून काही न्यायचं नाही. एक एवढंसं कागद, आयुष्यातलं पहिलं आणि शेवटचं भाषण, ज्याला मी एक एवढासा कागद ठेवला, तो सुद्धा त्याच्यावर 5 मुद्दे लिहिले होते. सावरकरांचं धर्माबद्दलचं मत असं लिहिलं होतं, म्हणजे ह्या मुद्द्यावर 1-20 मिनिटं बोलायचं असं तेवढं कॅल्क्युलेट केलं होतं. तेवढा एक चिटकुरू समोर ठेवलं आणि एक मुद्दा घेऊन बोलत होतो. तिथेच कॉन्फिडन्स आला, काय पब्लिक काय टाळ्या आणि लोक म्हणा असं आम्ही कधीच ऐकलं नाही. मग सुरू झालं तो एक आयुष्यात एक वळण लागलं आणि फार आनंददायक आहे ते सगळं. मला तर त्याच्यावर काही आनंद नाही जगात. म्हणजे अभिनय आणि नाटक जर का तुमचा श्वास असेल तर सावरकर तुमचं दैवत आहे असं म्हणायला हरकत नाही. एक वेगळं आयुष्य सुरू झालं आणि ओळख तयार झाली. त्याचे खूप फटके बसले. तो जो अग्नी आहे ना शेवटी, तात्याराव म्हणजे अग्नी, विचारांचा एक अग्नी आहे, तो निखारा हातात घेतल्यावर चटके बसणार, तर तसे चटकेही बसतात. मग एका विशिष्ट समाजाकडून सतत दूषणं लावली जातात, एक विशिष्ट समाज टार्गेट करतो आपल्याला पॉलिटिकल फायद्यांसाठी, ह्याच्यासाठी त्याच्यासाठी. आणि मग सावरकर आणि हे सगळं वाचत असल्यामुळं एक अत्यंत क्लॅरिटी आली विचारात बोलण्यात, अत्यंत परखडपणा आला, स्पष्ट वक्तापणा आला. त्या स्पष्ट वक्तेपणाचाही खूप मला फटके बसले, पण मग सोडायचं नाही म्हणून ठरवलं ते. कोणाला तरी काहीतरी दुःख होईल म्हणून मी सतत असं नाही, मला जे वाटतं ते मी बोलणार, तो दुखावला गेला इट्स ओके, आय एम सॉरी, मी माझं मत आहे आणि मी बोलणार. मग वेड्यासारखं मी त्या कला दर्पण पुरस्कार मिळाला मला नथुरामसाठी, तर मी पुरस्कार घेतल्यावर आता गपचूप थँक्यू म्हणायला पाहिजे, तर मी ते थँक्यू न म्हणता मी काय म्हटलं. तर 17 वर्ष झाली नथुराम गोडसेचा रोल करतोय, त्या भूमिकेसाठी मला आता हा कला दर्पणचा लक्षवेधी अभिनेत्याचा पुरस्कार दिला. म्हणजे सर्वोत्कृष्ट नाही, 17 वर्षानंतर 700-800 प्रयोगानंतर मी लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झालो. आता हे पुरस्कार मिळाल्यावर कोण बोलतं का? काही गरज नव्हती, पण थांबवू शकत नाही मी बोललो. पण तरी सुद्धा एक अर्चना नेवरेकर ही माझी मैत्रीण आहे आणि ती एक स्त्री असून ती पुरस्कार सोहळ्याची आहे, तिने धाडस तरी केलं रे, लक्षवेधी का होईना पण देऊया, म्हणून तिचा मी आभारी आहे. म्हटले पुरस्कार सोहळे आता त्याचा जो काही पॅटर्न बनवला आहे, तिथे 2 माणसं उभी राहतात, टिंगलटवाळी करतात सगळ्यांची, मग मध्ये 5 मिनिटं काहीच घडत नाही. मग आमच्या या सगळ्या सोनाली बिनाली मुली आहेत सगळ्या, या येतात, वर्षानुवर्ष 30 गाणी त्याच्यावरच नाचतात बिचाऱ्या.
आय थिंक तुम्ही सोनालीच्या डान्स बद्दल काहीतरी बोलला. नाही मी अगं मी तिला काहीच बोललो नाही. मी म्हटलं सोनाली वगैरे अच्छा मी समोर बसली होती ना म्हटलं या सगळ्या मुली बिचाऱ्या दरवर्षी तेच डान्स तेच गाणी करतात. तिला जरा खटकलं होतं. नाही मग मी तिला फोन केला. तुला बघा मी तिला फोन केला नंतर तिला म्हटलं बाळा मला तुला काही बोलायचं नव्हतं. तुमचं काय आहे तुम्हाला एखाद्या पुरस्कार सोहळ्यात ह्या दोन गाण्यांवर नृत्य करायला बोलवलंय एवढे एवढे पैसे देतो. म्हटलं तुमचा तो व्यवसाय आहे तुम्ही करणार. तुला मला बोलायचं नव्हतं पण ती समोर दिसली तर मी सोनाली मुली वगैरे अशा आमच्या इथे नाचतात तेच तेच नाचतात. मी कुठेतरी चित्र बदला म्हटलं आता हे कलर बिलर्स काय दाखवता हे सगळं बदला. मला हेही माहित होतं आणि सगळं भाषण उडवणार ते तेव्हा मग याचा परिणाम असा होतो की पुढच्याला अवॉर्ड बिवॉर्ड देताना घाबरतात का यायला नको रे तू स्टेजवर नकोच यायला चल भानगड नको ते काही बोलेल तो तो काही बडबडतो. बरं ऐका ना तुमच्या बरोबर बसले आणि नथुराम बद्दल बोलले नाही असं होऊ शकत नाही. सो त्या काळातले काही किस्से सांगू शकता. अरे बापरे म्हणजे त्या नाटकांनी त्या रोलनी तुम्हाला यश दिलं प्रसिद्धी दिली काही म्हणजे काही काय खूपच वादंग सुद्धा झाले त्याच्यामुळे पण एक छान काही किस्से त्याच्यातले सांगू शकता. खूप भयंकर किस्से आहेत. मार्च 1998 ती भूमिका मला मिळाली. विनय आपटेंनी मला सिलेक्ट केलं. तिथून 11 मार्च 2018 20 वर्ष 1100 प्रयोग ह्या सगळ्या अनुभवांचं एक पुस्तक लिहिलं मी आता. माझ्या आयुष्यातलं पहिलं पुस्तक मी आणि नथुराम आणि ते इतकं लोकप्रिय झालं इतकी विक्रम केला की 4 आवृत्त्या प्रकाशन पूर्व संपल्या आणि प्रकाशनानंतर 5वी आणि 6वी कालच 6वी आवृत्तीचं शेवटचं पुस्तक गेलं आणि आमच्या 7व्या आवृत्तीचं वितरण सुरू झालं. आणि हे सगळं लॉकडाऊनच्या काळामध्ये झालंय. फक्त ऑनलाईन बुकिंग करून आम्ही लॉकडाऊनच्या काळात घरपोच डिलिव्हरी केली आहे. आता माझी जवळजवळ 25 पुस्तकं इंग्लंडला गेली आहेत. जवळजवळ 25 पुस्तकं न्यूझीलंडला गेली. अमेरिकेत जाऊन पोहोचली आणि इतकं त्याची हे झालं. तर ते सगळे किस्से जे तू आता मला विचारलेस सांगतो तुला मी. त्या सगळ्या किस्स्यांचं हे पुस्तक सांगतो ना. एक नथुरामचा रोल केल्यामुळं आणि आपल्याकडं मुळात ह्या सगळ्याकडं फार पॉलिटिकली बघितलं गेल्यामुळं त्या भूमिकेला नॉमिनेशन मिळणं शक्य नव्हतं. त्यामुळं त्या वर्षी मला कुठल्याही नॉमिनेशन मध्ये मी नव्हतो. आमचं नाटकही नव्हतं. विनय आपटे भयंकर मटा सन्मानवर चिडला होता त्यावेळेला. काय साले ऍक्टिंग करते का कोणा तुला विनय माहिती कसा होता त्यात मटाची पार्टी असते ना झालं होतं. तर पण पुरस्कार हे रसिक प्रेक्षकांनी इतके टेरिफिक दिले. बोरिवलीला एक माणूस आला नाटक जवळजवळ 4थ्या 5व्यांदा बघायला आला. त्या नाटकाचं एक वैशिष्ट्य होतं की हजारो असे प्रेक्षक आहेत ज्यांनी पारायण केली 5, 10, 12 वेळा. तसे पिंपळखरे म्हणून कल्याणचे गृहस्थ आहेत ज्यांनी बरोबर 100 वेळा नाटक बघितलं. अत्रे रंगमंदिर कल्याण 100 वेळा तिकीट काढून बघितलं. त्यांचा मी 51व्या प्रयोगाला जेव्हा ते आले म्हणजे त्यांचा 51वा प्रयोग कल्याण अत्रेमधला तेव्हा त्यांचा फार मोठा सत्कार स्टेजवर बोलवून त्यांना केला होता. त्यांना माहीत नव्हतं. हो दुसरा अंक सुरू व्हायच्या आधी मी अचानक पडद्याच्या बाहेर आलो आणि मी 2 शब्द लोकांनाही कळलं नाही असं काय म्हणजे काय बोलायला आले. मी काय म्हटलं की एक अशी व्यक्ती आज प्रेक्षागृहात आहे ज्यांचे माझे तसे काहीच संबंध नाही पण माझ्या नथुरामचा कल्याण अत्रे रंगमंदिर मधला आजचा 51वा प्रयोग आहे आणि ते सलग 51वा प्रयोग ते तिकीट काढून आलेले आहेत. त्यांना मी बोलवतो पिंपळखरे यावं तर ते एकदम असे असे झाले. त्यांना मी शाल श्रीफळ दिलं आणि त्यांना मी डिक्लेअर केलं की यापुढं जसं स्टेडियम मध्ये सचिन तेंडुलकर स्टँड गावस्कर स्टँड असतो तसे 1-2 सीट मी माझ्या प्रत्येक प्रयोगाला तुमच्यासाठी कायम राखीव असते ज्या कधीच विकल्या जाणार. तर मी शेवटच्या पहिले 5 मिनिटं आधी आलात नाटक सुरू झाल्यानंतर आलात मध्यंतरात आलात तरी त्या 2 सीट कधीच विकल्या जाणार नाहीत. C11 आणि 12 हे पण सांगतो तुला किती गोड. हा त्याच्यावर त्यांनी सांगितलं की जोपर्यंत नथुराम बघायची माझी क्षमता आहे तोपर्यंत मी ती तिकीट काढूनच बघणार. मी कधीच पास मागणार नाही. तुम्ही मला सांगितलं ते माझा मोठे असं म्हणाल. तर बोरिवलीचा प्रयोग संपला आणि एक माणूस आला तो 4थ्या का 5व्यांदा नाटक बघायला आला होता आणि सगळं झालं असं हात धर खूप रडतात लोक पाया पडतात. लिटरली तुला खोटं वाटेल की नाटक संपल्यानंतर मी असंच कुडता बिरता कपडे बदलतो आणि असं खुर्चीत बसतो आणि 2.5 तास नाटक
त्याच्यानंतर मग एक प्रचंड मोठी लाईन लागते मेकअप रूमच्या बाहेर, आणि मग आमचा मॅनेजर दोन दोन चार चार माणसं सोडतो. ती एखादा मठाधिपती किंवा एखादा महाराज कसा आल्यावर त्याच्या दर्शनाला लोक येतात, तसं एक अर्धा पाऊण तास आमचा प्रत्येक प्रयोगानंतर एक असं नाट्य असतं. ती येतात माणसं, पाया पडतात, मग फोटो काढतात, मग सह्या घेतात, दोन दोन मिनटं बोलतात, खूप रडतात, कोणी मिठा मारतात, असं खूप काय काय असतं. त्याच्यात एक माणूस आला, म्हणून मी चौथ्यांदा का पाचव्यांदा आलो आहे. तर मध्यंतरीच्या काळामध्ये मी अंदमानला गेलो होतो, सेल्युलर जेलमध्ये गेलो, सावरकरांच्या कोठडीत जाऊन बसलो आणि नतमस्तक झालो आणि सगळं विषण्ण झालो एकदम, की कसं माणूस एवढ्याशा जागेत 11 वर्ष राहायला असेल वाटेवर, सगळं त्याचं मनात आलं. आणि तिथं मला तुमची खूप आठवण आली. मला नथुराम गोडसे नाटक डोळ्यासमोर दिसायला लागलं, शरद वंशे दिसायला लागले. सावरकर तर आता नाहीत, पण त्यांचे विचार पोचवणारा एक कलाकार आहे आणि ते नथुराम गोडसेचा रोल करतात, तर ते एकदम असं भावनिक झालो मी. आणि अंदमानवरनं पुंशींसाठी काहीतरी भेट न्यावी तर काय करावं, तिथे मोती खूप छान मिळतात, समुद्र आहे ना त्यामुळं मोती, शिंपल्यांचे दागिने, असं खूप छान काम काय काय मिळतं. मग म्हणजे ते तर काय ते कधी घेऊ शकतात, काय करावं सुचेना. आणि सहज डोकं खाली निघालं, त्या कोठडीतनं बाहेर पडताना मला डोकं टेकवलं तर तिथे ना असं कोबा होता केलेला, तो उखडला होता, तर तिची खाली तिथे वाळू होती जमिनी. आणि ही वाळू आपण घेऊन जाऊ, ती तुमच्यासाठी मी आणली. आणि मग त्यांनी पिशवीत ना कशात भरून आणली असेल माहिती आहे, आपण अंगठी विकत घेतली की अशी डबी मिळते माहिती, ज्वेलरीत होतो तशी उघडलं की अशी जी अंगठी असते, तर ती डबी त्यातलं त्यांनी अंगठी काढलेली होती, ते असं एक असतं बघ पुठ्ठ्यासारखं अशी अंगठी खोवायला, तेही काढलं होतं आणि त्याच्यात ती वाळू भरली. आणि असं मला ही तुमच्यासाठी आणली, आणि कुठेतरी ठेवू नका, देवघरात ठेवा. हा ह्याच्यापेक्षा वेगळा पुरस्कार काय असू शकतो? किंवा एक अत्यंत साधी बाई, म्हणजे आता तू पण स्त्री आहेस, किती साधी बाई असली तरी साडी नसल्यानंतर ब्लाऊज आणि साडीचं कुठेतरी मॅचिंग करायला ती बघत असते, गरीब किती असली तरी त्यातल्या त्यात तिचं काहीतरी एक ठिपका तरी जुळतोय का बघणार. तर तसंही त्या बाई, जी बाई मला बालगंधर्व नंतर भेटायला आली, तिचं तसंही काही नव्हतं. खाली पायात एक अतिशय फाटक्या चपला अशी कापडी पिशवी होती, खाली असा हात धरला, डसा 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 रडली. तिला सुचत नव्हतं काय कसं व्यक्त व्हावं. मग ती एकदम खाली बसली, गुडघ्यावर माझ्या पाया पडली, डोकं ठेवलं आणि तिथे बसून म्हटलं काय करतायत तुम्ही. तिने त्या पिशवीतनं एक असं पाकिट काढलं, माझ्या पायावर ठेवलं आणि ती सरळकन निघून गेली. तिला कंट्रोल नाही झालं, खूप गर्दी होती, लोक भेटत होती. सगळे भेटून झाल्यानंतर मी आपलं ते पाकिट खिशात ठेवून दिलं होतं. असं होतं की एक तीन तास आपण टाळ्यांचा कडकडाट, लोकं आपल्याला बघायला आलेले असतात, अशा माहोलमध्ये लाईट असतात प्रकाशाच्या ह्याच्यात, मग ते संपतं, मग प्रेक्षक येतात, ते संपतं आणि मग एक क्षण येतो बघ नाटकानंतर की तो एक विचित्र पॉज येतोय. आपण असेच त्या सेटिंगवाले सेट भरत असतात आणि एक कलाकार आपला असा बसलेला असतो, एकटाच कोणीच नसतं, एक क्षण असे जातात ना मध्ये कोणीच नसतं, ते फार भयानक असतं. इतका लाईमलाईटमधला एक माणूस, तो आत्ताचे 4 तास असा होता आणि एकदम तो एकटा पडतो. मग कोणतरी येतो, सर बस भरली निघूया, आणि आपण निघतो पुढच्या प्रवासाला. जसं शांत बसलो, मला ती बाई आठवली, म्हणजे अरे तिने आपल्याला काहीतरी दिलंय, बघूया काय दिलं. म्हणजे पाकिट, मला वाटलं की छान पत्रमित्र असेल, खूप पत्र लिहितात, खूप माझ्यावर कविता बिविता करतात, असं काय काय करतात. मी ते उघडलं, ग बँक ऑफ महाराष्ट्राचा चेक होता, तिचं माझं नाव शरद पोंक्षे, तिची खाली सही होती आणि जी रक्कम आपण भरतो चौकोन तो कोरा होता, म्हणजे तिथे तुम्ही भरा तुम्हाला जी हवी ती रक्कम. तो चेक मी घरी आलो, लॅमिनेट केला, मला ऑस्कर पुरस्कार मिळाल्याचा आनंद झाला. तो चेक मी माझ्या या पुस्तकात काही फोटोग्राफ्स आठवणी म्हणून छापले, त्याच्यात तो चेकचा फोटो मी छापला. ह्याच्यापेक्षा मोठा पुरस्कार काय असू शकतो यार? हे सगळे गौरव बिवरव सन्मान हे सगळे मिळतात खूप, हे नाही मिळत कोणाला, ही वाळू नाही मिळत. असं एक सामान्यातली अशी किती बँकेत असणार तिच्या, तिला वाटलं की कोरा चेक द्यावा, अमाऊंट पंक्शनना हवी ती भरू दे.
अशा वेळी तुम्हाला काय वाटतं? काय नाही, मला खूप रडायला येतं, मीठ भरून येतं मला, पण कोणीच नसतं शेअर करायला. एकटाच बसलेला असतो, मग आपण डोळे पुसायचे आणि सुख समाधान खूप सुखावतो माणूस खरं सांगतो. अशा वेळेला मी माझी मैत्रीण अश्विनीला फोन करायचो आणि तिच्याबरोबर शेअर करायचो, अशु मला ना आज असं घडलं. ती एक नंतर मला माझी छान मैत्री झाली, तिच्याबरोबर मी हे सगळं शेअर करायचं, असं कुठेतरी सांगावं असं वाटतं ना, हे कुणाला सांगणार? आणि ह्याची व्हॅल्यू कळायला पण पाहिजे ना समोर. एखादं मग वाळू दिलं तर त्या आयोग एवढं काय त्याच्यात, असं नाही आहे. त्याच्यामागच्या त्याच्या भावना, त्या बाईने जो चेक दिलाय तो आजही मी असं सन्मानपत्र ठेवतात तसं ठेवलेलं आहे. काय अनुभव आहे जेव्हा असे लोक भेटतात तुम्हाला, तेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल छान वाटत की आता जबाबदारी आणखीनच वाढली आहे. आणि म्हणजे त्याच्यानंतरच प्रत्येक पाऊल, माझं प्रत्येक वागणं, माझं प्रत्येक बोलणं, मी घरात असताना गोष्टी वेगळी आहे, मी वेगळा शरत असेल मुलांबरोबर, पण मी जेव्हा घराच्या बाहेर पाऊल टाकतो तिथून मी एक वेगळा होतो. माझं सगळं कुठेही माझ्या इमेजला धक्का नाही लागला पाहिजे, म्हणजे अशा एका कृतीमुळे पण ह्याचं भान देऊन जातात ह्या सगळ्या घटना. म्हणजे तुमचं राहणं, तुम्ही कुठले कपडे घालताय, इथंपासून तुम्ही कसं वागताय, म्हणजे विशेषतः पुरुष शेतात भेटायला तर एवढा प्रॉब्लेम नसतो, पण जेव्हा स्त्रिया वेड्यासारख्या भेटतात, वेड्यासारख्या म्हणजे त्या अशा काहीतरी त्यांचं काहीतरी झालेलं असतं ते सगळं बघून, आणि मग त्यानंतर त्या पद्धतीने येऊन भेटतात, तेव्हा आपण कसं भेटलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे कलाकारांनी, की जो त्यांच्या मनातला आदर आहे तो आणखीन द्विगुणित कसा होईल, त्याला धक्का नाही लागला. हा हे जबाबदारी खूप मोठी वाढते आणि ही पाळली पाहिजे. मी खूप मागे एकदा मी कुठेतरी वाचलं होतं त्या अरुण गोविलचा का कोणाला तरी इंटरव्ह्यू, की त्यांनी कोणीतरी अरुण गोविल म्हणा बरोबर, अरुण गोविल रामाची भूमिका करायची, तर तो म्हणाला मी सिगरेट प्यायचो, मी रामाचा भूमिका करायचो, रामायण हिट झाली आणि नंतर लोक राम म्हणून बघायला लागले. आणि मग एक दिवशी मी सिगरेट घेतला आणि कोणतरी समोर आलं, मी टाकली पटकन, अरे यार नाही हे नाही म्हणायचं. तर हा हे हा ही इमेज जपली पाहिजे. तुमच्यावर प्रेम करतात, तुमच्या इमेजवर प्रेम करतात, तुम्हाला फॉलो करतात. सगळ्यात महत्वाचं काय माहितीये, तुम्हाला फॉलो करणारे 10 जणी आज 12 कोटीच्या महाराष्ट्रात फक्त 10 मुलं असतील किंवा 10 मुली असतील ज्या तुम्हाला फॉलो करतायत. तुमच्या प्रत्येक इंटरव्ह्यूकडे त्यांचं लक्ष असतं, तुमच्या पोस्टकडे लक्ष असतं, तुमच्या प्रत्येक युट्यूब चॅनलवरती, युट्यूबवर तुमचं जे जे काही दिसतं त्यांना, त्या शोधत असतात. असे कितीतरी असतात कलाकारांना हा अनुभव खूप आहे की तुम्हाला फॉलो करणारे खूप असतात, आणि त्या फॉलो करत असताना त्यांच्या मनात एक आदर, एक रिस्पेक्ट असतो. त्याला धक्का लागणार जर तुमच्याकडनं काही गैरवर्तन झालं तर तिथे एक संपत, ते संपू नाही द्यायचं. ती तुमची खरी मिळकत आहे. पैसा, बँक बॅलन्स, गाड्या, बंगले ही मिळकत नाही, हे जायला वेळ नाही लागत. आता कोविडच्या 2 वर्षात तर कळलं आपल्याला हे किती तकलादू आहे ते, हे जाणार सगळ्यांचं. कोविडमध्ये काम नाही केलं, अनेकांचे बँक बॅलन्स खाली आले, सगळं झालंय, पण हा जो रिस्पेक्ट आहे तो कुठे कमी नाही होत, तो वाढत जातो. तो ते चक्रवाढ व्याजासारखा आहे, 2-4, 4-4, 8-8, 16 असं होतं. त्यामुळे हे जपलंच पाहिजे कलाकार. मी माझ्या बरोबरचे काम करणाऱ्यांना नेहमी सांगतो की नाटकाला येताना, तुम्ही नाटकात काम करायला येताना, तर खूप वेळा असं होतं की हे मत कदाचित पटणार नाही कोणालाही, असे काहीतरी शॉर्ट्स वगैरे घालून, काहीतरी टी शर्ट विशर्ट घालून असे कसं तरी येतात. ते म्हणतो तुम्ही हे घालून ना काश्मीरला फिरायला जाल ना, किंवा युरोप टूरला जाल तेव्हा करा. तू एक कलाकार म्हणून तू एक वेगळी भूमिका करतोयस. आता मी हिमालयाची सावली, मी कर्व्यांची भूमिका करतो, हिमालय सावली बघितल्यानंतर लोक काय बघितलं आज आपण यार. त्याच्यानंतर पण हीच परिस्थिती असते की मी बसतो एका खुर्चीत आणि मी एक लाईन लागते 1/2 पाऊण तास. आता तिथं मला एक धोंडो केशव कर्वे म्हणून नाटकात बघितलंय, लोक काय माणूस यार काम करतो असं, आणि कट टू भेटल्या काय म्हणते आवडलं का नाटक, असं जर मी केलं संपला तो माणूस तिथूनच परत फिरणार. शिट नको यार, ते नको. नाही ते जपलं पाहिजे.
बऱ्याच वेळा माझ्याबरोबर नाटकात विशेषतः काम करणाऱ्यांना सांगतो, छान या नाट्यगृहात तुम्ही गाडीतनं उतरून जेव्हा प्रवेश करता, चार टकली असतात ना तुम्हाला बघणार, नाटक संपल्यानंतर एक भन्नाट काहीतरी तुमचं बघितलेलं असतं रूप, आणि तिथनं तुम्ही जेव्हा बाहेर पडता ना तेव्हा तुम्हाला बघायला असतात. इथून त्या येतात ना आता, तर इथून पार्किंगमधनं जातील त्यांना बघूया. सामान्य माणसांना धैर्य नसतं तुम्हाला येऊन भेटण्यात, सगळेच नाही येऊन भेट, पण हजारातले आतमध्ये येऊन किती भेटतात, 100-100 माणसं, म्हणजे 900 भेटायचं धैर्य नसतं त्यांना, त्यांना माहीत नसतं कसं भेटायचं, का भेटलं तर आवडतं की नाही, कुठून काय माहीत नसतं, असे खूप त्यांचे असे गोंधळ असतात, ते येत नाहीत, मग ते कुठेतरी असे थांबून असे लांबून बघत असतात, त्यांच्या पण गाड्या पार्क असतात, आपल्याही असतात, मग आपला येतो आपण बसतो ते बघत असतात. त्यावेळेला जर तू तुझ्या नाटकातल्या इमेजला पूर्ण तडा जाणार काहीतरी भयानक घालून जर निघालीस किंवा मी निघालो असं ना, तुझी असं काय किंवा मी डायरेक्ट ग्लास भरून निघालो चाललोय आपलं काहीतरी, मी सगळ्यांना सांगतो की प्लीज करू नका यार असं, सगळे जाऊ देत, तुमच्या खोलीत जा हॉटेलमधल्या, तुमचं ते काय करायचं ते करा, ते करण्याबद्दल माझं ऑब्जेक्शन नाही, तो प्रत्येकाला अधिकार आहे, पण तुम्ही जी इमेज निर्माण केली, जो एक रिस्पेक्ट समाजात निर्माण केला आहे, तुमचे फॉलोअर्स तयार केले, त्यांच्या प्रतिनिधीला तडा नका जाऊ देऊ, तेवढं सांभाळा, काही न पटतं काही तर नाही पटत. दादा, नथुराम गोडसे नंतर तुम्हाला एक खूप मोठा चित्रपट मिळाला, हे राम, कमल हसनचा, तो कसा काय मिळाला आणि त्याच्याबद्दल काही? नाटकावर बंदी आली, बंदी आल्यानंतर त्यावेळेला डीडी न्यूज चॅनल वरती 2-3 दिवस सलग चॅनलवर, तुला माहितीये न्यूज चॅनलवर एखादी गोष्ट कशी हॅमर केली जाते, तसं त्या नाटकातला प्रसंग गांधींना गोळ्या मारण्याचा तो शॉर्ट, काही डायलॉग्सचे शॉर्ट्स असे सतत रिपीट करत होते, 9 बातम्या, 7 मराठी बातम्या, 9 डीडी मेट्रोच्या, तेव्हा डीडी मेट्रो, डीडी मेट्रोच्या बातम्या असे सतत रिपीट करत होते. त्याच वेळेला योगायोग असतात, त्याच वेळेला मद्रासमध्ये एक कमल हसन एक सिनेमा लिहित होता आणि त्या सिनेमाच्या स्क्रिप्टमध्ये गांधी हत्येचा प्रसंग आला, नथुराम गोडसे कॅरेक्टर आलं आणि त्यावेळेला सगळेच जण रात्री आपण बातम्या बघायचोच, कारण तेवढाच एक सोर्स होता जगाशी संपर्क करण्याचा. आता 24 बातम्या, आता काय त्याला अर्थच राहिला, त्यामुळे तो बघत होता आणि नेमकं त्याचं ते क्लिक झालं, गेलं हे कोण ऍक्टर आहे, आणि त्यांनी त्याच्या मुंबईतल्या प्रोडक्शनला विचारलं की ऐसा ऐसा मैंने अभी देखा क्लिपिंग में वो कोण आहे ढूंढो. आता नाटक म्हटल्यावर शिवाजी मंदिरला ती लोक गेली, मग शिवाजी मंदिरच्या बुकिंग क्लार्कला विचारलं की असं काही नाटक आहे का, ते म्हणाले हो नको, त्याच्यावर बंदी आली. बर बर, मग तो काम करणारा माणसाचा फोन नंबर आहे का, तर त्यावेळेला असं कमरेला माझ्या पेजर असायचा, पेजर असायचा माझ्याकडे, पेजर होता नवीन नवीन घेतलेला, तर तो पेजर घेतलेला होता. बरं तो कुणाकडनं घेतला, तर फक्त मी हे सांगतो, पौर्णिमा आपली बावे, तिच्याकडनं पेजर घेतला, तिने नवीन पेजर घेतला आणि ती आणि मी एकत्र डबिंग करायचो, त्या काळात खूप डबिंग सुरू झालं होतं. तर ती म्हणे दादा तू माझा पेजर वापर ना, म्हटलं किती परवडत नाही मला पेजर, ती म्हणजे दे रे तुला काय पैसे, मी नवीन घेतलाय हा तुला घे, असं करून तो पेजर माझा अजून ठेवलाय, कारण मुलांना पेजर म्हणजे काय माहितीच नव्हतं, मी अजूनपर्यंत ठेवलो तेवढा मोठा तो पेजर. तर तो पेजर नंबर त्यांनी शोधून काढला, पेजरवर मेसेज आला की प्लीज कॉल कमल हसन असं, मी एसटीडी बूथ आपले मद्रासला फोन, म्हणजे एसटीडी ना, मग एसटीडी वरून त्यांना फोन लावला, तर त्यांच्या तर कोणीतरी उचलला, ते म्हणाले असं असं आहे, तर म्हटलं मग तुम्ही घरी कधी जाल, म्हणजे घरच्या लँडलाईनवर सरांना बोलायचं, म्हटलं मी आता इथून लोकल पकडून वगैरे मला 9 तरी वाजतील घरी जाणार, ठीक आहे, रात्री 10 नंतर फोन येईल, बरोबर 10:15 आला, आधी फोन आला एका बाईचा आला, तर ते म्हणाले मी सारिका बोल रही हूँ, तुम्ही म्हटलं कोण सारिका, मला काय माहिती सारिका कोणती, मी सारिका हसन, एक जमाने में मैं हिरोईन हुआ करती थी, तरी माझी ट्यूब पेटे ना ग, सारिका म्हणून हिरोईन माहिती, सारिका हसन म्हटल्यावर कमल हसनची बायको माझी ट्यूब लागली, पण आपल्याला कशाला फोन करतील असं एक असतं ना. तर म्हटलं अच्छा जो सॉरी 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 भूल गया, म्हणजे याद नाही आया, अरे नाही नाही इट्स ओके, कमलजी बात करना चाहते हैं. मग त्यांनी मला फोन केला, आम्ही खूप वेळ बोललो आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी एक फॅक्स नंबर दिला, माझे काही फोटोग्राफ्स मला फॅक्स करायला सांगितले, मग ते फॅक्स झाले. परत दुसऱ्या दिवशी रात्री बरोबर 10 ठरलेल्या वेळेला, शिस्तीच्या बाबतीत प्रचंड आहेत ती सगळी माणसं मद्रासची,
त्यांनी फोन केला, म्हणाले ऐसे ऐसे फिल्म नाही लिखला हा, उसमें एक रूल आहे, एक 8 या 9 दिन का काम आहे, 3 सीन आहे पूरे फिल्म में, तो मद्रास ऊटी ऐसे अलग अलग जगह पे हम शूट करने वाले हैं, तो आप अवेलेबल है क्या? तो म्हटलं हा मैं हूँ, मेरी एक सीरियल चल रही है दामिनी, तेव्हा दामिनीतनी मोठा स्टार झालेला होतो 95 ते 97 दामिनी सुपर डुपर हिट, आणि आमचं माझा रोल पण सॉरी हिट झाला होता कारखानेच म्हणून, सतत दामिनी बरोबरचा मित्र दाखवला, मी आनंद अभ्यंकर आणि प्रतीक्षा अशी ती त्रिकुट होता आमचं. तर मी एक बार पूछता हूँ, मी दादा गोडकरांना फोन केला असं, ते म्हणाले रे तुला जेव्हा हवं तेव्हा मला सांग, मी 8 दिवस तुला अवेलेबल करतो काढून. मी त्यांना दुसऱ्या दिवशी सांगितलं कमल असं असं आहे, तुम्ही काय मला फक्त तारखा आधी कळवा, त्या तारखाला मी अवेलेबल असेल, आणि गेलो मी. एक अभूत होता अख्खा, त्या तो अख्खा प्रसंग माझ्या पुस्तकात लिहिलाय मी, की नेमकं खूप गमती जमती आहेत त्या उटीमधल्या, माझा पहिला विमानाचा प्रवास, त्याच्या आधी मी आयुष्यात विमानात बसलो, 98 पर्यंत मी विमानात कधीच बसलो, मला माहितीच नाही, विमानतळ बाहेरून बघितलं होतं मी, आत कधीच गेलो नव्हतो, त्यामुळे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल हे वेगळं असतं हेच मला माहित नाही. आणि डोमेस्टिक म्हणजे मी जाय कोइमतूरचं तिकीट होतं जेट एअरवेज, आणि मी इंटरनॅशनलला जाऊन उभा राहिलो, आणि खूप गोंधळ झाला, त्यांचा मॅनेजर तिकडे उभा होता, आणि मोबाईल नव्हते, लँडलाईनवर तो घरी फोन करायचा, तर आई म्हणायची 5:45 निघालाय, मग तो गेला कुठे मुलगा, तो मला यहा भी नहीं आए है, अभी तो फ्लाइट निकल जाएगी तो कमल हसन मुझे फांसी पे चढ़ा देंगे, क्योंकि वो वहां पहुंचना बहुत जरूरी है. हे सगळं एक पुढे टॅक्सीची एक लाईन लागते माहितीये सहाराला, एक टॅक्सीवाला आपला बसून बघत होता, त्याला लक्षात राहा आहे ना येडा दिसतो कोणतरी, हा बहुतेक नवीन आहे एअरपोर्ट वर, तो म्हटलं क्या हो गया, का जाणार आहे, म्हणजे कोई मतूर बैठो टॅक्सी में, क्यों इधर नाही वो उधर है, ये इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, इधर से डोमेस्टिक नाही छुटता, बैठो तू बसलो, तिथे तिकडे घेऊन गेला, नुसतं असंच आहे ते, पण तो तेवढं पटकन घेऊन गेला, तोपर्यंत हा गामा रूम तो कोण होता, अरे यार दादा. पण त्यांची उडी कमल असून प्रोडक्शन आणि त्यांचे की जेट एअरवेजला त्यांनी सांगून ठेवलं, लास्ट पॉइंट पर्यंत तुम्ही थांबा, येणार ते काही तरी, आणि म्हणाले बॅग बी घेऊन डायरेक्ट विमानात. तेव्हा फर्स्ट टाइम विमानात ते सुद्धा असं धावत धावत म्हणलं मला तिकीट दाखवायचं, ते A123 का वर ते काहीच माहित नाही, गोंधळलेला मी आणि जाऊन बसलो बा विमानात. मग ती पहिल्यांदा बाईंनी मला ते पट्टा लावायचा, तिथून लोकांच्या दोघांनी आपलं असे सगळे गंमत आणि झालंय अप्रतिम अनुभव. आणि मला कमलजीने विचारलं होतं पैसो का कैसे करेंगे, पैसा कितना लेंगे, तर माझी नाईट होती 125. आता मी काय सांगणार, हिंदी सिनेमा पैसे मराठीत नाईट होती माझी 125, मी त्याला काय सांगू किती पैसे. मी 2 मिनिटे विचार केला, म्हटलं कमलजी आप दे दीजिए, हे सोपं असतं, आप दे दीजिए, आपको जो अच्छा लगता है सही लगेगा वो आप दे दीजिए, नहीं ऐसा नहीं मैं बाद में नाराज नहीं होंगे ना. म्हटलं नाही नाही नाराज क्या, आपके साथ मुझे काम करने का मौका मिल रहा है, ये बहुत बड़ी बात है मेरे लिए, तो आप दे दीजिए. तो प्रश्न संपला. 7 दिवस शूटिंग केलं मद्रास, 2 दिवस जंगलातला एक सीन होता, तो बंदुकीचे प्रॅक्टिस करतात, आणि कमल हसनचा आणि माझाच होता, तो उडाला आपण त्या सिनेमात एडिटिंग. नंतरचे उटीतले दोन्ही अख्खे प्रसंग आज हेराममध्ये दिसतात, कोरोनामध्ये दिसतात. तर मग ते सगळं झालं शूटिंग संपल्यावर कमल हसन येऊन मला मिठी मारली, बहुत अच्छा मजा आया, और आप मैंने पूछा था आपको कितना पैसा होगी, तो आपने बोला था जो आप दे, ये मैं खुद देने के लिए आया हूँ, देने दिले, तो त्याच्यासमोर कसं बघणार ना, अरे देखो देखो तो सही, तो सारखं सांगतो मला देखो देखो तो सही, पण नाही नाही सर मैंने बोला ना जो देंगे वो, 1 रुपया भी हो गया तो भी ठीक है, अरे देखो मेरे भैया देखो तो सही, ठीक आहे बघितलं, तर तो चेक नव्हता डिमांड ड्राफ्ट, त्याच्यावर तो काय बोलला माहिती आहे, हिंदीवाले का चेक बाउन्स होता, डिमांड ड्राफ्ट कधी बाउन्स नाही होता, हमारी कंपनी डिमांड ड्राफ्ट देते, असं अभिमानाने म्हटलं क्या वाट, हे खरं आहे ना, आणि डीडी कधी बाउन्स व्हायचा सवालच येत नाही, ते पैसे भरल्यावरच तो होतो ना, आणि
42,000 रुपये 7 दिवसाचे, म्हणजे 6,000 पर डे. तेव्हा 98 म्हणजे आम्हाला नाटकाची नाईट होती 125. आणि त्याच्याबरोबर एक 500ची नोट. तर मी त्याला स्पष्ट विचारलं, ये क्यों दिया है, मुंबई एअरपोर्ट से घर कैसे जाओगे? म्हणजे वो टॅक्सी वर कुछ पकडोगे की नाही, असे थोडी होता, घर पे जाने तक हमारी जिम्मेदारी. काय सांगू का मी, म्हणजे मला पाया पडावं असं वाटलं त्या माणसाच्या. काय म्हटलं, मेरे पास कोई शब्द नाही आहे, लेकिन मैं कहीं ना कहीं ये पूरा एक्सपीरियंस लिखूंगा सर. हाँ हाँ, लिखो लिखो, जो आता है लिखो, गाली देना दे धमाल आ गया. ते 6 दिवस मी कुणाबरोबर होतो माहिती आहे, कुणाच्या सहवासात मी रात्री घालवायचो. ओम पुरी, नासिरुद्दीन शाह, हेमा मालिनी, एक दिवस शाहरुख खान, रोज कमल हसन आणि सारिका हसन. आणि आता त्या तिच्या दोन मुली हिरोईन झाल्या, त्या दोन लहान लहान मुली त्या बरोबर बसल्या. आणि 2-3 दिवस त्यावेळेला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता गिरीश कर्नाडना, ते त्याच्यात एक छोटीशी भूमिका करत. 2-3 दिवस मध्ये गिरीश कर्नाड आम्हाला जॉईन झाले होते. आणि 5-7 संध्याकाळी शूटिंग पॅकअप, 6-7 आम्ही रूम वर यायचो. बरं, एक छोटा कलाकार आहे मग ह्यांना एक सेकंडरी कुठलं तरी हॉटेल नाही. सगळ्यांच्या रूम्स जिथे कमल असून राहतो त्याच्या बाजूला नासिरुद्दीनच्या, त्याच रांगेतलीच तशीच्या तशीच रूम शरद वंशीची. सगळे आपल्याकडे करतात पण कोल्हापूरला मोठ्या स्टारला मोठ्या याच्याने, आम्ही आपले कुठेतरी लॉजिंग बोर्डिंग मध्ये असे आहे ना, सगळं मी अनुभवलेलं आहे का खूप. तर असे सगळे धमाल, एक अभूतपूर्व एक्सपिरियन्स घेऊन मी आलो. दादा, तुमच्या कुटुंबाविषयी मला विचारायचं होतं. नेहमी असं असतं की आपल्या सुखदुःखात कुटुंब नेहमीच साथ देतं, तर तुमच्या कुटुंबाविषयी फार माहिती नाहीये. तुम्हाला दोन मुलं ना? मला दोन मुलं, एक मुलगा एक मुलगी. हो, स्नेह मुलगा आणि सिद्धी बायको, आपलं मुलगी आणि सविता बायको. बरोबर. आणि स्नेह आणि सिद्धी काय करतात? स्नेह कलाक्षेत्रात अभिनेता म्हणून येण्यासाठी धडपडतोय, तर त्याचे ऑडिशन देणं वगैरे चालू आहे. तो एक सिनेमा पण लिहितोय हिंदी. अरे वा. त्याला तिन्ही गोष्टी ऍट अ टाइम करायच्या, म्हणजे कुठं उत्तम काही डिरेक्शन करायला मिळालं तर करायचंय, चांगलं चांगलं लिहितो लिहायचं स्क्रिप्ट. तो खूप दुनियेतले सिनेमे, म्हणजे जॅपनीज, फ्रेंच, स्पॅनिश, इंग्लिश, असे असंख्य सिनेमे तो सातत्याने बघत असतो. तो गुगलवर जाऊन त्यांचे स्क्रीन प्ले कसे लिहिले, काय केले, असं खूप काय काय तो चालू असतो. आता तो एक मर्डर मिस्ट्री हिंदीमध्ये लिहितोय, आणि ते लिहून पूर्ण झालं की तो म्हणाला, माझा पहिला प्रेक्षक तू आहेस, तुला वाचून दाखवणार, तुला जर आवडलं तर मग तो नेटफ्लिक्स किंवा अशा लोकांसमोर जाऊन पिच करणार वगैरे, असं सगळं त्याचं आहे. मुलगी माझी आत्ताच 12वी झाली, उत्तम मार्क मिळाले तिथे, 10वीला 94% 12वी सायन्स 87. ती पायलट व्हायचे तिला, ती पायलटचं शिक्षण तिचं आता चालू आहे. बहुतेक या वर्षाच्या अखेरीला अमेरिकेला फ्लाइंग पूर्ण करायला जायचं. आणि बायको आहे सविता, ती हाऊस वाईफ आहे पहिल्यापासून, कारण मी 24 तास बाहेर, त्यामुळे घर अख्ख ती सांभाळते गेली 25 वर्ष. ती हाऊस वाईफ आहे, माझी आई असते. माझे वडील 12 साली वारले, पार्किन्सनने गेले. माझी आई 81 वर्षाची आहे, एकदम छान. ती रोज सकाळी 1 तास योगा करते, प्राणायाम करते. ती सदैव रोज संध्याकाळी 2 तास फिरायला जाते. रोज सकाळी 1 तास प्राणायाम आणि 6 ते 7 आणि संध्याकाळी 5 ते 7 फिरणे. हो, बागेत फेऱ्या मारायच्या. मग तिथल्या फेऱ्या मारता मारता असंख्य बायकांना तिने गोळा केलं, अगदी म्हणजे तळागाळातल्या बायकांपासून. मग त्यांना अध्यात्माची गोडी लावली. मग नवरात्रात 9 दिवस त्या सगळ्या बायकांकडनं श्री सूक्त पाठ करून ते म्हणवून घेतलं. गीतेचे अध्याय त्यांना वाचून दाखवते. काही चांगली चांगली पुस्तकं इतिहासातल्या लोकांवरची, ती काही पानं रोज वाचायची. असले सगळे प्रकार आमचे मातोश्री करत असतात. आणि या सगळ्यांनी तो नथुरामचा काळ खूप सहन केलंय. माझ्या बायकोला खूप फोन यायचे की तुझं कुंकू पूस, तुझा नवरा काय परत येत नाही वगैरे. धमक्यांचे फोन, मारायला खूप माणसं पाठवली जायची, माझ्या सुपाऱ्या दिल्या जायच्या. आमची अख्खी बस जळून मला अख्खा जाळायचा पेट्रोल पंप टाकून प्रयत्न केला गेला. असं खूप
खूप नकळतपणे आपला नवरा आता कुठेतरी एका गावात नाटकाचा प्रयोग करतोय, तिथं काय घडेल माहीत नाही, सदैव टांगती तलवार. म्हणजे आपण लाईव्ह नाटक लाईव्ह असतं, अंधारात बसलेल्या प्रेक्षकांमधला एक माथे फिरून निघाला ज्यांनी तिथून काही मारलं तर कसं करणार. पडद्यावरच्या सिनेमाला काही फरक पडत नाही, पडदा फाटेल, थिएटरचं नुकसान होईल, माणसाचं काही नाही. तर नाटकात तसं नाही. बरं, जाता येता आपण नाटकाच्या बसमध्ये 20 जण असतो, मी व्याख्यानं द्यायला जातो, इतकं धडकपणे भयंकर काय काय बोलतो मला नवरा, तो एकटाच गाडी चालवत अख्खा महाराष्ट्र फिरतो, मी एकटा फिरतो, मी कधी घाबरत विवरत नाही. खूप लोकांची इतके पवित्र आत्म्यांची ताकद आणि कवच कुंडलं माझ्या भोवती आहेत की मला नाही करायची. आता 1.5 वर्ष तुम्ही अभिनय करत नव्हता, तुम्ही आजारी होता, पण तेव्हा सुद्धा कॉन्फिडन्स खूप असेल ना तुम्हाला? प्रचंड. मी डान्स करायचो, मी खूप माझे काही फार लोकांना आम्ही सांगितलं नव्हतं, कारण आम्हाला डॉक्टर म्हणाले नको, ते सेलिब्रिटींची वाट लावतात, मीडियावाले येऊन बसणार, ते कायच्या काय ते असतं, तुम्ही जितकं अलिप्त व्हाल तेवढं चांगलं. माझे जे अगदीच जवळचे 4-5 मित्र होते ते याच लोकांना फक्त माहित होतं, ते बराच काळ कुणालाच कळलं नाही, फक्त एकच कुठेतरी सेटवर अशी चर्चा व्हायची की अरे सगळं तुमचे कुठेच दिसत नाही, त्या सतत दिसणारा माणूस ना, काहीतरी पेपरमध्ये आज इकडे हे वक्तव्य केलं, तिकडे नाटकाचा प्रयोग केला, तिकडे काय केलं, कुठेच दिसत नाही. इनफॅक्ट आठवतं आपण अग्निहोत्र करत असताना सुद्धा तू आणखीन 2-3 मालिका करत होता, सिनेमे 2-3 करत होता, तेव्हा कंटिन्युअसली भरपूर काम करायचं. मी माझं तसंच आहे, पण मला 24/7 काम करायला आवडतं. 4 तास झोप झाली खूप झाली माझ्या, आणि मी स्वतः ड्रायव्हिंग करतो अग्निहोत्राला सुद्धा, मी स्वतः पहाटे निघून ड्रायव्हिंग, तिथून कुंकू, तिथून भैरोबा, तिथून आणि मग सुनील बरोबर लहानपण देखायचं, म्हटलं अरे ही बघ डायरी कधी करणार तालमी, तर तुम्हाला रात्री 11 ते 2 काहीच करत नाही असतो. आणि मग सुनीलनी रात्री 11 ते 2 यशवंतराव बुक केलंय, आणि मी हे सगळं करून 10 पॅकअप झाल्यानंतर, तेव्हा 10 आपण पॅक, आता मी डायरेक्ट सांगू शकतो की 9 पुढे शूटिंग नाही करणार वगैरे, आता कुठेतरी त्या स्टेजला आल्यावर, तर तेव्हा कंपल्सरी 10 जायला सोडायचीच नाही, 10 निघून मी यशवंतरावला जायचो, 11 ते 2 असा हॉल बुक सुनीलने केला. लहानपणच्या मी तालीमने 11 ते 2 केले. मग 3 मी बोरिवली जायचो आणि पुन्हा 9 शिफ्टला जायचो, किंवा 5 निघून मी अग्निहोत्र गाठायचो पुण्यात मुंडव्याला. असले प्रकार का, असा बिझी माणूस एकदम गायब झाला. पण डॉक्टर म्हणाले तुम्ही 50% काही नाही ग, माझी मी विल पॉवर आणि इतका पॉझिटिव्ह घाबरून नाही गेला. सी मग एक रात्र खराब गेली, प्रामाणिकपणे सांगतो, ज्या क्षणी कळलं ती रात्र मी घरातही सांगितलं नाही कोणाला, माझं मीच ते. मग मला असं झालं शरद हे आता हे झालेलं आहे, हे मी नाही बदलू शकत, मी शरीरातलं असं काढून जादू नाही माझ्याकडे, ती जादू फक्त औषधांमध्येच आहे, ट्रीटमेंट शिवाय ते काही जाणार नाही. मग एक्सेप्ट कर ना यार पटकन, चल ना उद्यापासून काय करू, लगेच मी डॉक्टरने भेटलो, चल आपण काय करूया. ते म्हणजे म्हणजे माझं झालं ना, म्हटलं काल सगळं झालं, रिपोर्ट आले, सगळं झालं, आता काय करायचं ते सांगा मला, मला पटपट पटपट संपवायचं ह्या प्रकार. हो म्हणाले पटपट संपणार नाही, 1 वर्षाचा पिरियड आहे आता, ठीक आहे ना 1 वर्ष काही प्रॉब्लेम नाही. मग 1 वर्षाचं प्लॅनिंग सुरू केलं, काय 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 करू शकतो आपण, तर खूप पुस्तकं वाचायची शिल्लक आहे. मग सिनेमांची एक दिवशी यादी काढली, इतके सिनेमे मला बघायचे. मग मुलाला विचारलं हे सगळे माझे मराठी हिंदी सिनेमे जे मी परत बघायचे, काही बघायचे राहिलेत, तू मला हॉलिवूडचे काही सिनेमे सुचव ना, तुला त्यातलं नॉलेज आहे. मग तो म्हणाला बाबा हे बघ, हे आता खाली हिंदीमध्ये त्याचं सबटायटल सुरू झालंय, किंवा ह्याचं आता डबिंग केलेले सिनेमे आले, म्हणजे तुला इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे तर तू हे बघू शकतो. अशी लिस्ट काढली, मग ते सगळं बघायचं. मग वेबसिरीज त्या काळात 19 बऱ्याच वेबसिरीज होत्या, त्या बघितल्या, खूप पुस्तकं वाचली, अख्खे 500 पानाचा एक खंड असे सावरकरांचे 4 खंड. हे विनोद तावड्यांना कुठून तरी कळलं की शरदला कॅन्सर झालाय. मग विनोद तावड्यांनी मला फोन केला, मला ताबडतोब यायचे, तेव्हा ते शिक्षण मंत्री होते, ते घरी आले आणि त्यांनी मला ते म्हणाले हे घे, तुझे पुढचे 2 महिने उत्तम जातील. म्हणून हातात मला सावरकरांचे ग्रंथ ठेवतात, म्हटलं क्या बात आहे, म्हणजे याच्यावर काय असावं असं. मग धमाल, मग घरात नाच गाणी आणि असं घर सतत हसतं खेळतं आणि एन्जॉय केलं मी ते. म्हणजे मी किमो पण एन्जॉय केली, पण त्रास खूप होतो ना त्याचा. होतो ना ते, ठीक आहे गेट करणं फार महत्वाचं आहे माहिती की मला, एक्सेप्ट करणं आणि यस चलो मूव्ह ऑन, आपण पुढे जायचंय याच्यातनं आणि मरणार नाही याची गॅरंटी. मी काय जात नाही एवढं.
कोण कॅन्सर फालतू मला घेऊन जाणार, हिंमत आहे का तिथे? पण टचवर्ड दादा तुम्ही खूप छान दिसताय. झालं व्यवस्थित, फक्त केस पूर्वीसारखे आले नाही. येणार ना? त्या मला ते म्हणाले होते की येतात म्हणे, पण तसे नाही आले. काहीतरी वेगळं घडलं. नथुरामुळे आयुष्यभर कधी मिशी ठेवू शकलो नव्हतो मी, म्हणून मी आता बरा झाल्यानंतर मिशी राखले. असं काहीतरी चेंजेस, एक काहीतरी वेगळं स्टेज आलंय तुमच्या चेहऱ्यावर. तुम्हाला सांगितलं असेल ना लोकांनी, कमी बोलतात काही वेगळं, तुम्ही आता वेगळा दिसायला लागला. छान दिसतंय. थँक्यू दादा. आतापर्यंत तुम्ही ज्या भूमिका केल्यात त्या सगळ्याच गाजल्या, त्यांनी तुम्हाला प्रसिद्धी दिली, यश दिलं, पण अशी कुठली भूमिका करायची राहून गेली असं तुम्हाला वाटतंय का? नटसम्राट मधला बेलवलकर खूप इच्छा होती. दिलीप जाधव आहेत ना आपले, त्यांचं माझं खूप वेळा बोलणं व्हायचं, शरद तू मला ज्या दिवशी सांगशील आपण तालमी सुरू कर. ते काय झालं, नांदीमध्ये मी, तू नांदी बघायला आले तीस, नांदीमध्ये मी एक प्रसंग करायचो नटसम्राट म्हणून, प्रचंड लोकांना आवडायचा आणि खूप लोक येऊन सांगायचं ते फुल लेंथ कर हा शरद, सॉलिडच करत असतो ते चालूच होतं डोक्यात. आणि त्याचे पण नांदीचे पण प्रोड्युसर पाच जणांमध्ये एक दिलीप जाधव होते, त्यांचं खूप बोलणं व्हायचं. आणि आता आम्ही हे करणार आणि नाना पाटेकरला घेऊन महेशने नटसम्राट केला आणि तो सिनेमा आला आणि तो खूप पॉप्युलर झाला आणि चालला. दिग्दर्शक म्हटलं आता थांबूया, ती सेम कॅरेक्टर सेम ना आलं ते, म्हटलं आता थांबूया जरा जाऊ दे काय, मग जरा गॅप जाऊ दे म्हणून वर्षभर निघून गेलं, वर्ष दीड वर्षाने परत एकदा भेटलो, म्हटलं ते करायचं आहे आपल्याला आणि ते करणार. ते उड्यात पुन्हा झीने डिक्लेअर केलं की मोहन जोशी नटसम्राट करणार आहे आणि ऋषिकेशने मोहन जोशीने घेऊन नटसम्राट नाटक केलं. ते आता म्हटलं त्याची गंमत गेली, थांबूया नको. पण सिमिलर रोल मला आला हिमालयाची सावली करायला मिळाला. एक निखळ उत्तम विनोदी भूमिका करायची. लहानपण देगा देवा ब्लॅक कॉमेडी सारखं होतं, त्याच्यातही विनोदीच होती भूमिका, पण त्याही पेक्षा एक वेगळी कुठली डोकं घरात ठेवून या आणि खळखळून हसा असा एखादा रोल मिळावा अशी खूप इच्छा आहे. पण त्या इमेजचा लफडा होतो, तो गंभीर भूमिका खलनायक खूप गाजले माझे, त्याच्यामुळे सतत तशीच बरं पर्सनॅलिटी असते ना, एकेका कॅरेक्टरसाठी एक पर्सनिक आवाज नजर याच्यामुळे ना मला तसेच रोल येतात. पण नशीब ते रंगा गोडबोलेचा एक आभारी आहे मी, ह्याला छेद देणारा महादेव मला त्याने दिला, तो असं कुठेच नाही बघ त्याच्यात अगदी घाबरळ आणि अगदी ते त्यांनी मला एक वेगळा रोल दिला होता. पण एक निखळ खळखळून हसवायला लावणारी विनोदी भूमिका खूप करायची इच्छा आहे. बहुत कधी नक्की तुमचं हे स्वप्न पूर्ण होणार. यस दादा, खरंच खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुम्ही इतका वेळ दिलात आम्हाला. अरे मग काय, मला दिल के करीबचे सगळे आपल्या प्रेक्षक आपल्या भूमिका काय काय देऊन जातात ना, चांगलं मगाशी म्हटलं नाटककार आपल्याला, तशी अग्निहोत्र मध्ये बहीण होतीस तुम्हाला, वेडी बहीण कितीतरी वर्ष माझ्या फोन मध्ये यांचं नाव महादेव, वेड्या बहिणीची एक वेडी इच्छा नको का पूर्ण करायला? तुम्हाला आठवत ना कितीतरी वर्ष यांचं नाव महादेव होतं माझ्या फोन मध्ये आणि माझ्या नंबरच्या वरती उषा काका असं लिहून ठेवलं होतं, आठवत आहे ना? आणि आम्ही कितीतरी वर्ष एकमेकांना महादेव आणि उषा काकाच म्हणायचो. दादा थँक्यू सो मच, अगदी मनापासून थँक्स. आणि तुम्हाला सुद्धा आणि तुमची आणखीन एक इच्छा पूर्ण केली आहे, ते आपल्याला विशलिस्ट देतात आणि ते आपल्याला सांगतात कमेंट्स मध्ये की आम्हाला कुणाकुणाला बघायचंय दिल के करीब मध्ये आता. So I think all of you are happy. Thank you so much. And tumhi pahat raha dil ke kareeb.